तर जागा कवडीमोल भावाने विकूनकार रत्नागिरी नगर परिषदेचा चांगला पायंडा विलास चाळके। रत्नागिरी नगर परिषदेच्या हद्दीतील पाण्याच्या टाकीसाठी लागणाऱ्या जागेचा प्रश्न ऐरणीवर आला, मात्र रत्नागिरीच्या नगराध्यक्षांनी एक नवा आदर्श घालून दिला असून कोकणातील जागा कवडीमोल भावाने विकू नका, त्याच्या किमती लाखोंच्या घरात आहेत हे पटवून देण्यात आलं आणि त्याचा नगर परिषदेने चांगला पायंडा पाडला असं प्रतिपादन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी केलं आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असणारी कोणतीही जागा कवडीमोल भावाने विकून इथून नागरिक परागंदा होतात तसे न करता ही जागा म्हणजे सोनं आहे आणि त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे रत्नागिरी नगर परिषदेने घेतलेली 4 गुंठे जागा आणि त्याला दिलेला दर सर्वसामान्यांना विचार करायला लावणार आहे। आज कोकणातील नागरिक एखादा प्रकल्प येणार असेल तर कवडीमोल भावाने ती जागा विकतो आणि परागंदा होतो, मात्र एकदा विकलेली जागा आपल्याला पुन्हा खरेदी करता येत नाही आणि ती मिळणारच नाही। रत्नागिरी नगर परिषदेमध्ये एका गुंठ्याला 25 लाख असा दर मिळाल्याने खरोखरच येथील जमिनीला चांगली किंमत मिळेल। नगर परिषदेने आणि अनेक नगरसेवकांनी पाण्याच्या मुद्द्यावरून एक चांगला पायंडा पाडला आहे। ग्रामीण भागामध्ये कमी किमतीला जागा विकली जाते, मात्र त्याचे दर शासनाने निश्चित केले आहेत, त्यावरून आपल्या जागेची किंमत ही बहुमोल आहे, नव्हे तर ती सोन्याची खाणच आहे असंही जिल्हाप्रमुख विलास चाळके यांनी सांगितलं। इथल्या जागा विकून जर आपण परप्रांतियाने विकल्या तर उद्या आपण इथले परके होणार आहोत। त्या जागांचा खऱ्या अर्थानं त्याचा जो लाभ आहे तो ही परप्रांतीय घेणार आहेत। आता आम्ही जो ह्याला विरोध करतो आहे आपल्या रिफायनरीला, तिथे सुद्धा तीच परिस्थिती आहे की जी सगळी जागा आहे ती परप्रांतियाने घेतलेली आहे, उद्या जेव्हा त्याचे भाव चांगल्या प्रकारे मिळणार आहेत तेव्हा ते परप्रांत्यांना मिळणार आहेत। आणि म्हणून आमचा नेहमीच प्रत्येक वेळेला आम्ही जिथं जिथं जातो, आम्ही जेव्हा गावात जातो तर आम्ही आमच्या सगळ्या बांधवांना सांगतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये जागा विकू नका, भविष्यामध्ये आपल्याला आपण तिथं परकी होणार आहेत, पुढे विश्वास ठेवून ही काळजी घेऊन आपण काम करा। उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये सरकार आहे आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या बाबतीमध्ये उद्धव साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासासाठी जे ज्या गोष्टी आवश्यक आहेत ते देत आहेत, देणार आहेत आणि म्हणून निश्चितपणे या मुख्यमंत्री महोदयांच्या पिरियडमध्ये या जिल्ह्याचा अतिशय चांगल्या प्रकारे विकास होईल। या जिल्ह्याचे पालकमंत्री परबसाहेब, खासदार विनायक राऊत साहेब, उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत साहेब आणि आमचे सगळे आमदार हे अतिशय चांगल्या प्रकारे काम करतायत, आमचे सगळे लोकप्रतिनिधी चांगल्या प्रकारे काम करतायत, आमचे जिल्हा परिषद सदस्य, आमचे जिल्हा परिषद अध्यक्ष, आमचे सगळे सभापती आणि आमचे सगळे सरपंच हे अतिशय चांगले काम करतायत आणि म्हणून या जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा विकास होतोय, याच्यापुढे होणार आणि हा संपूर्ण जिल्हा हा सदैव शिवसेनेमय राहणार। बेरोजगारी कमी करण्याच्या दृष्टीने काय प्रयत्न करणार? बेरोजगारी कमी करण्याच्या दृष्टीनं निश्चितपणे आम्ही आता प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी MIDC व्हावीत अशा प्रकारचं धोरण आहे आणि म्हणून लांजा तालुक्यामध्ये राजापूर तालुक्यामध्ये बारसू येथे MIDC होते आणि अशा प्रकारच्या MIDC करून इथल्या रोजगारा इथल्या तरुणांना अतिशय चांगल्या प्रकारचा रोजगार देण्याचा उद्देश आहे आणि तो निश्चितपणे होणार आहे। त्याच्या त्याचप्रमाणे इथं फळबागा आणि फळबागावर आधारलेले उद्योग हे देण्याचं काम आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून निश्चितपणे होणार आहे आणि हे महाविकास आघाडी सरकार आहे, अतिशय चांगल्या प्रकारचं काम होत आहे आणि हे सरकार अतिशय या कोकणासाठी, विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यासाठी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहे आणि याच्यावर सुद्धा ते करत राहणार आणि या संपूर्ण जिल्ह्याचा अतिशय चांगल्या प्रकारचा विकास होणार अशा प्रकारचा आम्हाला अतिशय विश्वास आहे। कोकणातील जागेला खरोखरच सोन्याची किंमत येऊ शकते, रत्नागिरी नगर परिषदेमुळे प्रत्येक नागरिकाला समजून येईल अशीच चर्चा आता सर्वत्र सुरू झाली आहे।